मेटल सेक्टर मधील पॉप्युलर आणि मार्केट लीडिंग कंपनी टाटा स्टील या कंपनीच्या टार्गेट प्राइस मध्ये दोन दिग्गज ब्रोकरेजने मोठे बदल केले आहेत. टार्गेट प्राइस जाणून घेण्या अगोदर आपण कंपनीचे बिझनेस फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. टाटा स्टील ही कंपनी भारतातील स्टील मॅन्युफॅक्चरिंग करणारी मार्केट लीडर आहे. तर ही कंपनी टाटा ग्रुपची सबसिडियरी आहे. तर तिचे हेडक्वार्टर महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. ही कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे. तर कंपनीवर 47,306 करोड रुपयांचे डेट म्हणजेच कर्ज आहे. तर मागील काही क्वार्टरपासून प्रमोटरने होल्डिंग कमी केली आहे. तसेच FII आणि DII ने होल्डिंग वाढवली आहे. इतर पीयर कंपन्यांच्या तुलनेत पी आणि पी बी रेशो अट्रॅक्टिव्ह आहे. तसेच कंपनी रेग्युलर डिव्हिडंड पेईंग आहे. टेक्निकल अनालिसिसनुसार टाटा स्टीलचा शेअर बेअरिश झोनमध्ये ट्रेड करत आहे. तर शेअरने मागील 10 वर्षात 110% एवढे रिटर्न्स दिले आहेत. तर ग्लोबल ब्रोकरेज फर्म सिटीने शेअरवर बाय रेटिंग दिले आहे. तर टार्गेट प्राइस 1,800 रुपयांवरून 1,085 रुपये एवढे जास्त कमी केले आहे. त्यानंतर दिग्गज ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने न्यूट्रल रेटिंग देत टार्गेट प्राइस 1,410 रुपयांवरून 965 रुपये एवढे जास्त कमी केले आहे. तर सध्या टाटा स्टीलचा शेअर 841 रुपयांवर ट्रेड करत आहे. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आणि शॉर्ट शेअर मार्केट न्यूजसाठी कमेंट, सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा. थँक्यू व्हेरी मच.